हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मेगा भरतीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट येताना दिसत आहे. त्या संदर्भामध्ये अपडेट देण्याकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती करत आहोत. सर्वांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की मेगा भरतीची जी परीक्षा होणार आहे ती ऑफलाईन आहे का ऑनलाईन होणार आहे. कारण मागच्या महिन्याभरापासून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपले जे परीक्षार्थी आहेत ते कन्फ्यूज अवस्थेमध्ये आहेत. त्याच्यावर आता एक महत्त्वाचं काहीतरी चित्र आपल्याला स्पष्ट होताना या ठिकाणी दिसत आहे. चला तर मग पाहूया कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला दिसत आहे ट्विटर अकाउंट आहे रोहित पवार यांचं. रोहित पवार यांचं एक स्टेटमेंट आहे, त्यांनी एक ट्विट केलेलं आहे ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येऊन जाणार आहे की पुढील परीक्षा नेमकी कशी होणार आहे. त्या संदर्भामध्ये ते काय लिहितात पहा. राज्यात लवकरच होणाऱ्या नोकर भरती संदर्भामध्ये काल मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आहे. त्यावेळेस रोहित तू काही काळजी करू नको आणि मुलांना सांग पुढील नोकर भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच होईल अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलेलं आहे. याचा अर्थ त्यांनी क्लिअरली असं सांगितलेलं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये जी काही मेगा भरती होणार आहे ती मेगा भरतीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार नाही आहे. जसं की रोहित पवार यांनी अगोदरच या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं होतं ऑनलाईन पद्धतीने भरती केल्या जाण्याच्या संदर्भामध्ये, आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आता त्याच्यावर नेमकी पुढील कारवाई कशा पद्धतीने होते या संदर्भामध्ये जी आर लवकरच निघणार आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला तयारी करण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे की आपल्याला आता येणाऱ्या दिवसांमध्ये ऑफलाईनच परीक्षा द्यायची आहे. त्याच्याकरिता आपण त्या पद्धतीने तयारी करावी.